या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। महेंद्री जंगलाच्या बाजूला असणाऱ्या स्थानिक नागरिकांना वृत्तपत्राच्या बातमीत चोर म्हणणाऱ्या व्यक्तीचा महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीतर्फे जाहीर निषेध। वरुड तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नोंदविला निषेध। सध्या वरुड तालुक्यातील महेंद्री अभयारण्य विषय चांगला चर्चेत असून एका वृत्तपत्रात याविषयी बातमी प्रसारित झाली आहे। एका व्यक्तीने या बातमीत आपले मत असे व्यक्त केले आहे की महेंद्री जंगलाच्या बाजूला असणारे स्थानिक नागरिक जंगलातील तेंदूपत्ता व लाकूड याची चोरी करतात। अशी प्रतिक्रिया या व्यक्तीने दिल्यानंतर यांच्या वक्तव्याचा महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। वरुड तहसील कार्यालयासमोर महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत त्याचा निषेध केला आहे। या ठिकाणचा आढावा आम्ही घेतलाय, पाहूया। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। अरे जंगल आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। अरे वावर आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। स्थानिक लोकांना चोर म्हणणाऱ्या, जंगलातील बांबू तेंदूपत्ता आणि जळाऊ लाकूड गोळा करणाऱ्या स्थानिक लोकांना चोर म्हणणाऱ्या वरुड तहसील कार्यालयासमोर उभा आहे आणि या ठिकाणी महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे। हे एका व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करते आहे, मोठ्या प्रकारे घोषणाबाजी करते आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे, या महेंद्री अभयारण्य विरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण विखे यांच्याकडून जाणून घेऊ, काय नेमकं या ठिकाणी तुम्ही उभे आहे आणि नारेबाजी घोषणाबाजी करत आहे। धन्यवाद पहिल्यांदा तुमचं की आम्ही आमची न्यूज कवर करायला आले। सर, विषय असा आहे की काल लोकमतच्या म्हणजे नागपूरला लोकमत न्यूजमध्ये एक बातमी आली, महेंद्री अभयारण्य होणार, चांगली बातमी आहे, गुड न्यूज मिळणार वगैरे वगैरे म्हणून। त्या बातमीमध्ये मानद वन्यजीव रक्षक जे मुर्शीचे आहेत त्यांनी एक आक्षेपार्ह विधान त्याच्यात लिहिलं गेलं आहे त्या बातमीमध्ये। त्यात लिहिलं गेलं आहे की स्थानिकांकडून जंगलामधील तेंदूपत्ता, बांबू आणि जळाऊ लाकूड चोरला जातो म्हणून। वास्तवात ही चोरी नाही आहे, हा आमचा अधिकार आहे। तिथला आदिवासी असो की पारंपरिक वननिवासी असो, जो त्या जंगलाच्या काठानं 3 पिढ्यांपासून राहतो त्याला 2006 वनहक्क अधिनियमानुसार तो त्याचा अधिकार आहे। मागच्या वेळेला ज्या वेळेला अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता महाराष्ट्र शासनाला की महेंद्री अभयारण्य करणे संयुक्तिक नाही, ते बरोबर होणार नाही, त्या कारणांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की स्थानिक लोकांचा रोजगार हिरावला जाईल, त्यांचा तेंदूपत्त्याचा व्यवसाय करता येणार नाही, जळाऊ लाकडं गोळा करताना अडचण येईल, स्थानिकांकडे जर दुसरा पर्याय नसेल तर ते याच्याशिवाय दुसरा घेऊ शकत नाही, आणि संविधानातल्या 5व्या अनुसूचीचा अजून आम्ही उपयोग करून नाही राहिलो, नाहीतर जर त्याचा आम्ही विचार केला तर स्थानिक आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये हे कायदे लागूसुद्धा होत नाही, याचासुद्धा विचार करावा। म्हणून ज्या व्यक्तीने ही बातमीमध्ये ती बातमी द्यायला लावली की आम्ही चोर आहोत म्हणून, तर स्थानिक आदिवासी आणि इतर वननिवासी जो बहुजन समाज आहे याला चोर म्हणणाऱ्या व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत। निश्चितच या महेंद्री अभयारण्याच्या बाजूने असलेले जे स्थानिक आदिवासी बांधव आहे, बहुजन समाजाचे नागरिक आहे, ज्यांना चोर म्हणणाऱ्या व्यक्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो, त्यासाठी या ठिकाणी हे एकत्रित झालेलं आहे। आणखी काय म्हणायचं? आणखी विषय असा आहे की त्यांनी त्या बातमीमध्ये सांगितलं की 7-8 गावं जी आहेत का ते बा अभयारण्य झालं पाहिजे असा ते दावा करत आहेत, पण मी लवकरच उद्या किंवा परवा या 1 किंवा 2 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि माझ्याकडे इथल्या स्थानिक 15-16 गावांच्या ग्रामसभांच्या विरोधांचे ठराव जमलेले आहेत, ते तुम्हाला डोळ्यांनी दाखवणार आहे। त्यावेळेला तुम्ही जगाला सांगा की इथे स्थानिक असलेल्या स्थानिक लोकांचा विरोध आहे की समर्थन आहे, कारण स्थानिक ग्रामसभांनी जो एकमताने विरोध केलेला आहे त्या ग्रामसभांचा ठराव माझ्याकडे कागद आहे, ते आत्ताही मी आणलेले आहेत, तर त्या पत्रकार परिषदे मी सगळ्यांसमोर ते आम्हाला निदर्शनास आणायचं आहे। त्यामुळे असं बेताल वक्तव्य करण्याआधी आणि खोट्या बातम्या देण्याआधी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं, एवढंच मी त्यांना सल्ला देईन।